वेलकम टू ॲम्बिशन IQ. आज आपण काय करणार आहोत, जे आपला भारत आहे भारताबद्दलची माहिती घेणार आहोत. भारत म्हणजे काय, भारताची पॉप्युलेशन किती आहे, भारत हा जगामध्ये कुठे उभारलेला आहे, ती सगळी माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया, जे की तुमच्या एक्झामसाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आणि यातून 1-2-5-6 मार्क्स हे तुमच्या प्रत्येक एक्झाममध्ये येतातच, म्हणजे येतात. तर वेळ न घालवता आपण काय करूया, स्टार्ट करूया, मग बघूया. आता इंडिया का आहे, इंडियाची कॅपिटल का आहे, न्यू दिल्ली. म्हणजे कॅपिटल म्हणजे काय, राजधानी. भारताची राजधानी आहे न्यू दिल्ली. आणि कॉन्टिनेंट म्हणजे खंड कुठला येतो, आपला आशिया खंड येतो. आपण पाहिलेले आहेत, टोटल 7 खंड आहेत. कुठले, उत्तरी अमेरिका, दक्षिणी अमेरिका, युरोप खंड आहे, आशिया खंड आहे, आफ्रिका खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे आणि अंटार्क्टिका खंड आहेत. हे 7 खंड आहेत, त्यामधील आशिया खंडामध्ये भारत हा येतो. आता आपल्या भारताचा जो काही एरिया आहे तो किती आहे ते बघा. 32,87,590 स्क्वेअर किलोमीटर इतका भाग आहे. याची जर आपण जर पाकिस्तानबरोबर जर तुलना केली तर त्यांचं किती आहे, 8 लाख इतका आहे. म्हणजे काय, आपलं जे क्षेत्रफळ आहे ते पाकिस्तानच्या 4 पट आहे. हे देखील क्वेश्चन विचारला जातो की पाकिस्तानचा एरिया हा भारताच्या किती पट आहे, किंवा भारताचा एरिया पाकिस्तानच्या किती पट आहे, 4 पट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया बॉर्डर. म्हणजे बॉर्डर म्हणजे काय, सीमा. भारताची सीमा कोणकोणत्या देशांना लागते ते आपण बघूया. एक आहे अफगाणिस्तान, वरच्या बाजूला लागतो, म्हणजे उत्तरेला. बांगलादेश म्हणजे पूर्वेला लागतो. भूतान हा देखील उत्तरेला. म्यानमार हा कुठे लागतो, पूर्वेला लागतो. त्याला आधी काय म्हणायचं, बरोबर. 1935 सालापर्यंत ज्यावेळी इंग्रज भारतावर राज्य करत होते त्यावेळी म्यानमार देखील हा काय होता, भारताचाच एक भाग होता. परंतु 1935 मध्ये काय केलेलं होतं, त्यांना वेगळे केलेले आपल्याला दिसून येते. चायना आहे, नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहेत, हे देखील काय आहेत, देश आपल्याला लागून आहेत. मग आपला फोन नंबर कसा चालवतं, 91+91 आपला फोन नंबर चालवतं. हा एक कोड दिलेला असतो प्रत्येक कंट्रीला. जर आपण पाकिस्तानला सांगितलं तर त्याचा कोड काय, +92 आहे. असंच प्रत्येक देशाला वेगवेगळा कोड दिलेला आहे. आता लॅटिट्यूड बघूया आपण. लॅटिट्यूड किती आहे ते पाहूया आपण. लॅटिट्यूड म्हणजे काय, लॅटिट्यूड सांगण्यासाठी प्रयत्न करतो मी. हा जर आपली पृथ्वी म्हणली तर अशा ज्या लाईन असतात आपल्या पृथ्वीवर त्याला लॅटिट्यूड म्हणतात. म्हणजे लेटी ही लाईन असं देखील म्हणू शकतो. म्हणजे जी काय लेटलेली आहेत, म्हणजे आडवी झालेली आहेत, अशा रेषांना आपण लॅटिट्यूड म्हणतो. मग आपला लॅटिट्यूड किती आहे, 20 आहे. आणि लॉन्गिट्यूड म्हणजे असं या पृथ्वी आहे, ज्या काही उभ्या रेषा आहेत त्याला लॉन्गिट्यूड असे म्हणतात. ती किती आहे, 77 आहे. होप तुम्हाला ही छोटीशी माहिती माहीत झालेली असेल. हे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत प्रत्येक एक्झाममध्ये, हे तुम्हाला उपयोगी पडणारच आहेत. आणखीन काही माहिती असेल तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.